बाभुळगावच्या बेंबळा धरणावर मित्रासोबत गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना 15 जुलै रोजी उघडकीस आली. सचिन नंदलाल राहणार शारदा चौक यवतमाळ असे मृताचे नाव आहे. जिल्ह्यातलं 7 दिवसांपासून सततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामध्ये बेंबळा धरणाचाही समावेश आहे. पाणीसाठा वाढल्याने बेंबळा धरणाचे 2 गेट उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, त्यामुळे धरणावर सध्या तरुणाई मंडळी गर्दी करीत आहे. दरम्यान बेंबळा धरणाच्या बेसमेंटमध्ये सचिनचा मृतदेह आढळून आला. सद्यस्थितीत मृतदेह शवविच्छेदनासाठी बाभुळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. सचिन मित्रांसोबत बाभुळगाव येथील बेंबळा धरणावर गेला होता. दरम्यान त्याचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे, मात्र मृत्यूचे खरे कारण कळू शकले नाही. सचिनच्या मृत्यूची वार्ता यवतमाळ शहरात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.